भाजपचे केंद्रीय मंत्री आणि मराठवाड्यातले माजी खासदार जयशिंगराव गायकवाड पाटील हे भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश असं दिसतं आहे कारण त्यांनी आजच सकाळी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्या संदर्भात बोलावूयात बोलूयात तुम्ही माघार घेतली भाजपचा राजीनामा दिला आणि आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारला पाठिंबा देण्याची घोषणा केली हे का असं केलं तुम्ही भाजपचा राजीनामा मी दुरुस्ती करतो मुद्दा नंबर एक भाजपला विरोध आणि भाजपला जो शह देऊ शकतो त्याला पाठिंबा पहिला प्रश्न असा आहे भाजपचा राजीनामा तुम्ही का दिलात आता तुम्ही ऐकलं परत सांगायचं तुम्हाला गेली बारा वर्ष मी या संघटनेला मी या पार्टीमध्ये महाराष्ट्राचा सरचिटणीस राहिलेलो आहे जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलेलो आहे या मराठवाड्याचा संघटन मंत्री राहिलेलो आहे पंधरा वर्ष पार्लमेंटरी बोर्डाचा सदस्य राहिलेलो आहे मी माझा आचार विचार व्यवहार आणि चारित्र्य जपलेलं आहे एवढं करून मी पार्टी वाढवलेली आहे आता जे आलेत त्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेत म्हणतात दीड दिवसातून कोलवसात ते गप्पसत नाही ते चालू आहे सध्या मग यांचं काय हे यांची पार्टी समजायलात विमान तीन चार हजार फुटावरून चालतं साहेब हे पन्नास हजार फूट उंच आहेत यांना खाली उतरवायचं साहेब माणसात आणू की आपण असं कस हे खाली उतरवण्याचा निर्णय काय घेतला तुम्ही आता जे आता काय बोकट का कापला का असं विचारण्यासारखं हा बसीत आला कापावा का लागतो तुम्ही असं की माझ्याकडे तुम्ही बारा वर्षे तुम्ही भाजपमध्ये पुन्हा आलात राष्ट्रवादीतून बारा वर्षपासून भाजपमध्ये आहात तेव्हापासून तुम्हाला जबाबदारीच दिली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे नाही काय नेमकं तक्रार काय त्यांना त्यांनाच विचारायला पाहिजे हा प्रश्न नाही तुम्ही ना तक्रार मला काही जबाबदारी दिली जात नाही काम दिलं जात नाही ही माझी तक्रार आहे पण का तिथे जात नाही हे त्यांनाच विचारावं लागेल जयसिंगराव मूर्ख आहेत जयसिंगरावला बोलता येत नाही जयसिंगरावला भाषण करता येत नाही जयसिंगराव बाहेर खाली आहेत जयसिंगराव करप्ट आहेत जयसिंगरावची श्रद्धा नाही असे त्यांनी सांगावना आरोप आहेत तरी तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्याकडे का, कि का जबाबदारी दिली जात नाही का तुम्ही आता काहीतरी तुमच्या मोबाईलवर मला ऐकू येतं पैसा बोलत आहे असं काहीतरी आहे आता पैसा आपल्याकडे नाही मीच बोलतोय पैसा कुठे बोलायला मोठमोठ्या गाड्या घोड्या फाईव्ह स्टार हॉटेल्स या कल्चरमध्ये बसणारा मी नाही आणि या कल्चरमध्ये कुणाला इंटरनेट करणारा पण मी नाही तुम्ही बोलता बोलता असंही म्हणाले की ज्यांनी भाजप पक्ष वाढवला त्यांनाच सध्या बेदखल केलं जाते आणि त्याची संख्या खूप मोठी आहे उदाहरण तुमच्या समोर उभा आहे ना मी मी एकटा समजू नका मी एकटा बोलतोय परंतु असा मोठा समाज आहे ज्यांनी घरादाराची राख रांगोळी केली इमर्जन्सी मध्ये जेल मध्ये गेले ज्यांच्या बायका पोराला पुस्तकं विकावी लागली hmm. उदरभरणासाठी अशी hmm. माणसं कुठे आज दुर्बिणीतून बघतोय मी सापडत नाही hmm. म्हणजे कुणाच्या जीवावर हो आहे सगळं hmm. म्हणजे मूळ तुम्ही विसरायला लागलात hmm. मूळ विसरल्यानंतर मग झाड राहील कस बेदखल भाजप मधून केली जाते आता पुन्हा आता का भाजपकडून काही विनंती आली का की बाबा तसं करू नका मी कसं मी माझा इतिहास तुम्हाला माहिती मी एकदा निर्णय घेतला कुणी येऊ हो ना हो? काय भरपूर तुम्हाला सतीश चव्हाण राष्ट्रवादीच्या उमेदवार यांना पाठिंबा दिलेलं आहे त्याच्यासाठी आता तुम्ही प्रचार करणं असं जाहीर पण केलेलं आहे मग तुम्ही राष्ट्रवादीत जाणार का नाही नाही ते आताच काय नाही मला आता मी परत रिपीट करतो तुम्हाला आता मला भाजपला पाडायचं इथे आणि भाजपला पाळण्यासारखा सशक्त उमेदवार कोण आहे तो मला आता सतीश दिसतो पण तुम्हाला भाजपनं केंद्रीय मंत्री केलं या मराठवाडा दोनदा याच निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी झाला दोनदा पदवीधरचे आमदार राहिलात असं कोणी खुला आग... देत असतं का साहेब तरी तुमचं समाधान झालं आता, आता समजा एखादा प्रदेशाचा पदाधिकारी आहे त्याच्या बापाला का दिलं नाही हो भाजपनं हाडाचे काढा घरावे लागतात साहेब घाम गाळावा लागतो रक्त आटवावं लागतं खेड्या पाड्यात चिखला मातीत फिरावं लागतं पाण्यापाण्यात फिरावं लागतं hmm. उगीच पार्टी देत नाही कुणाला काही का देत असली तर सांगा मी म्हणून तुम्ही भाजपची भाजपचा राजीनामा ही हर्षे नाही नैनन नाही स्नेह तुलसी वाहन जाई कांचन बरसत मी आपण तिथे गेल्यावर पुन्हा स्वागतच वाटत नाही आनंदच वाटत नाही तर तिथं तुलसीदास जी म्हणतात तिथं सोनं जरी परसत असलं तरी तिथं कधी जाऊ नका ही भाजपच्या पहिल्या पुढीतल्या नेत्यांची खदखद आहे काही महिन्यापूर्वी म्हणजे दिवसापूर्वी जसं खडसे राष्ट्रवादीत गेले तसंच जयश्रीरावाकडे ही हे पुन्हा राष्ट्रवादी जातील अशी शक्यता आहे आणि तशी चिन्ह सुद्धा दिसत आहेत मग मा मदिरफांचा सा माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद